आताची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे. आपण शासकीय कर्मचारी असल्याचे भासवून एका अल्पवयीन मुलीला पळून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अकोले पोलिसांनी उजेडात आणली आहे. या प्रकरणी अकोले पोलिसांनी अजिंक्य दामोदर मालुंजकर राहणार उंच खडक खुर्द या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेतील अल्पवयीन मुलगी शेळ्या चारण्यासाठी स्मशानभूमी परिसरात गेली असता अजिंक्य मालुंजकर याने तिला एकटीला गाठून उसात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपीने घटनास्थळाहून पोबारा केला. या प्रकरणी अवघ्या 4 तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद करीत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, PSI दीपक ढोमणे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले. चार वाजनीच्या सुमारास आपल्या आत्यासोबत एक 12 वर्षाची अल्प मुलगी शाळेत चालण्यासाठी आली होती आणि तिथे एक गळ्यामध्ये आयकार्ड लाल रिबीन असलेला मोटरसायकलवरती आला धारण करणारा आणि त्यांनी विचारलं की तू करोनाची साथ चालू आहे, तुम्ही ते काय करताय, तुम्ही घरी जावा नाही तर तुमच्यावरती कारवाई होईल. मी पोलिसांना बोलवतो, आताच पोलीस येणार, गाडी घेऊन येतात, फोन करतो पोलिसांना, असं फोन करायचं त्याने नाटक केलं. आणि त्याच्यामधले जे 4 जण शेळ्या चारणार आले होते ते आत्याने मुलीला सांगितलं की ठीक आहे ना तू घरी चालली जा. मग ती ती मुलगी घरी पायी चालत गेली. तेवढा तो जो मोटरसायकलवाला जो आरोपी होता तो मोटरसायकलनं ते पायी चालणाऱ्या मुलीला पुढे गाठलं आणि तिला मोटरसायकलवरती घेऊन उसाच्या शेतामध्ये घेऊन गेला तो. आणि तिला सांगितलं की तुला करोना वगैरे झालेला आहे असं सांगितलं आणि ती मुलगी घाबरली आणि त्यावेळी त्याने ते मिठी वगैरे मारले आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस तो आरडाओरडा केल्याने आणि तो मोटरसायकलवाला तो पळून गेला. कसले धागे दोरे नसताना आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. कारण काल त्यांनी चौकशी केली आणि सगळं हे करून आज 4 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. कसली धागे दोरे नसताना फक्त आय कार्ड आणि लाल रिबीन याच्यावरून आम्ही आमचे तपासी पथक पोलीस शिपाई गुडवाल, पोलीस शिपाई मेळ यांना आदेश दिले आणि त्यांना सांगितलं की संशयिताचे फोटो वगैरे तुम्ही आणा. त्याप्रमाणे आमचा शोध चालू होता, आम्ही बरेच संशयिताचे फोटो दाखवले, बरेचसे म्हणजे गाड्यांचे मॉडेल वगैरे सर्व हे केलं आम्ही. तर मग आम्हाला फक्त परत आम्ही शोध केला त्या परिसरामध्ये जाऊन लाल रिबीन असलेला कोण आहे असं त्या याच्यावरून आम्ही आमच्या शोधपथकाने शोध घेऊन आजूबाजूला चौकशी करून आरोपीला आरोपीचं जे घराचा पत्ता लागल्याने त्याच्या इथे जाऊन आणि त्याला उचललं आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आम्ही ते 2 तासात आम्ही तो गुन्हा डिटेक्ट केला आणि आरोपीला अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये PSI डोमणे आणि मेळ गुडवाल आणि बरेचसे आमचे तपासी अंमलदार त्यांनी मदत केली. आतापर्यंत जेवढे गुन्हे ह्या पोलिसांना झालेले आहेत माझ्या कालावधीमध्ये ते सर्व डिटेक्ट झालेले आहेत, सर्व आरोपी अटक झालेले आहेत. आणि हे आमचं म्हणजे आपलं पोलीस स्टेशनचं कर्मचारी अंमलदार यांचं यश आहे. आरोपीवर कोणते गुन्हे दाखल केले सर? आरोपीवरती 354 आणि 500 कलम लावण्यात आलेले आहे. आरोपीला अटक केली आहे सर? आरोपीला अटक वैद्यकीय तपासणी करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ॲडिशनल मॅडमची विजिट आणि करोनाचं गांभीर्य अशा परिस्थितीमध्ये संचारबंदी चालू असताना असं